दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ अस्तित्व फाउंडेशन तर्फे योग व कार्य गौरव पुरस्कार सोहळा नाशिक येथील कालिदास कला मंदिर येथे पार पडला आहे. दिनांक 19 जून रोजी हा गौरव सोहळा पार पडला आहे. यावेळी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्रतिष्ठित व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संतोष दुंदाराम जाधव, सुवर्ण कोठावदे सामाजिक कार्यकर्त्या, श्रीमती शबनम खान पर्यटन उद्योजिका, त्याचबरोबर डॉक्टर पूनम बिरारी योग पंडित या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सायली दीपक पालखेडकर, सदस्य महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, प्रज्ञा कांबळे सामाजिक कार्यकर्त्या पुणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्वांनाच गौरव चिन्ह तसेच प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक लोकसभा संघटक, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती, मानवधर्म जागरण निस्पृह समाजसेवा पुरस्कार प्राप्त राजे छत्रपती समाजरत्न, राजे छत्रपती शाहू महाराज पुरस्कार प्राप्त रक्तमित्र पुरस्कार प्राप्त, नाशिक जिल्हा वारकरी सेवा भूषण पुरस्कार प्राप्त श्री सोमनाथभाऊ मुरलीधर भिसे यांचाही यावेळी प्रमुख मान्यवर तसेच आयोजकांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. नाशिक येथील कालिदास कला मंदिर येथे दिनांक 19 जून रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ अस्तित्व फाउंडेशन तर्फे योग व कार्य गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाशिक जिल्ह्यासह इतरही ठिकाणी उल्लेखनीय कार्य केलेल्या सर्वांनाच सन्मानित करण्यात आले. बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने आज कालिदास कला मंदिर येथे सेवा व कार्य गौरव पुरस्कार समारंभ संपन्न झाला. पूर्ण महाराष्ट्रातून मान्यवर या कार्यक्रमाला आलेले होते. या कार्यक्रमामध्ये योग दिनाच्या निमित्ताने योग क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या काही योगी आणि जणांचा आम्ही या ठिकाणी सत्कार केलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि आत्ता हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झालेला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी प्रज्ञा कांबळे, पुणे. आज हा जो कार्यक्रम आयोजित केला गेला होता बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीनं आणि अस्तित्व सोशल फाउंडेशनच्या वतीनं अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झालेला आहे. सामाजिक क्षेत्रात, इतर विविध क्षेत्रात ज्यांनी कुणी भरीव कामगिरी केलेली आहे त्या सर्वांना इथं सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि हा कार्यक्रम खूप सुंदर झालेला आहे. मी महेंद्र देशपांडे सरांचं खूप खूप आभार मानते आणि सर्वांचे आभार मानते. बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ आणि अस्तित्व सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 19 जून 2022 आज आम्ही योग गौरव पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. की आज आजपर्यंत नाशिकमध्ये योग गौरव पुरस्कार कार्य गौरव पुरस्कार सोहळा आजपर्यंत झालेला नाही आहे. तो पहिल्यांदा पत्रकार संघ आणि अस्तित्व सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही घेतला आहे. पूर्ण महाराष्ट्रातनं लोक आले होते आणि आम्ही त्यांना योगासाठी, योग शिक्षिका, योग टीचर्स पण तसेच शैक्षणिक क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रात ज्यांनी भरीव कामगिरी केली त्यांना आम्ही पुरस्कार देऊन आज सन्मानित केलं आहे. त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. खेडकर महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची सदस्य आहे. आज बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार वितरण प्रसंगी मला आज प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं. महेंद्र देशपांडे सरांनी आणि सुवर्ण कोठावदे अस्तित्व फाउंडेशनच्या अध्यक्षा यांनी हा कार्यक्रम अत्यंत खूप छान आणि सुटसुटीत पद्धतीने आयोजित केला होता. महाराष्ट्रातून अनेक मान्यवर आलेले होते. अनेक लोकांचा गौरव इथे करण्यात आला आणि सगळ्यांना खूप खूप आनंद झाला. ह्या कार्यक्रमाला मलाही आमंत्रित केले म्हणून मीही महेंद्र देशपांडे सरांच्या, कोठावदेंच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. थँक्यू. नमस्कार, मी मिसेस पूनम उमेश बिरारी, मिसेस ग्लोबल युनिव्हर्सल क्वीन. आज बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे योग दिनाचं औचित्य साधून पुरस्काराचे वितरण केले होते आणि त्या ज्याच्यामध्ये मला माझ्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा एक संधी मिळाली आणि योग सौंदर्य हे माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे आणि फार सुंदर आणि योग्यरित्या हा कार्यक्रम झालेला आहे. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी अविनाश शिरसाट, नाशिक.